खो खो हा माझा आवडता खेळ आहे. तसेच मला सर्वच मैदानी खेळ खेळायला आवडतात, परंतु खो खो हा खेळ मला जास्त आवडतो. खो खो हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते. हा अतिशय सोपा आणि लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ खेळणारा खेळाडू चपळ असला पाहिजे. आम्ही सर्व मित्र रोज दुपारच्या सुट्टीत खो खो खेळतो आणि खेळाच्या तासाला सुद्धा आम्ही खो खो खेळतो. हा खेळ खेळताना आम्हाला खूप मज्जा येते. शाळेत आमच्या खो खोच्या स्पर्धा ही आयोजित केल्या जातात आणि आम्ही प्रत्येक वेळी या स्पर्धेत विजयी होतो. खो खो मुळे आमची मैत्री अजून घट्ट झाली आहे. खो खो हा खेळ दोन संघात खेळला जातो. प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे 9 खेळाडू असतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिव न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे 8 खेळाडू 2 खांबामधील 8 चौकोनात आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नवा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो. बचाव करणाऱ्या संघाचे 3 खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरू झाल्यावर पाठलाग करणाऱ्या संघाचा 9वा खेळाडू बचाव करणाऱ्या 3 खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्रातच झाला. भारताव्यतिरिक्त हा खेळ दक्षिण आशिया व दक्षिण आफ्रिकेत खेळला जातो. खो खो या खेळामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि या खेळामुळे पायाच्या मांसपेशी या अधिक मजबूत होतात. खो खो हा खेळ मुख्य म्हणजे कमी खर्चात खेळता येतो आणि शरीराचा व्यायामही खूप चांगला होतो. म्हणून खो खो हा माझा आवडता खेळ आहे. धन्यवाद.